आपण नेहमीच वेगवेगळ्या नर्सरी पाहत असतो, मात्र आज आपण भेट देणार आहोत एका वेगळ्या नर्सरीला. ती नर्सरी आहे चंदनाची. थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 27 एकरात ही नर्सरी फुलवली आहे. तब्बल 27 एकरात चंदनाची बाग 13 वर्षांनंतर कोट्यवधींचं उत्पन्न, शेतकऱ्यांसमोर नवा पर्याय. आपण पाहत असलेली ही नर्सरी काही साधी सुधी नाहीये. ही आहे चंदनाची नर्सरी. नगरच्या पारनेर तालुक्यातल्या पिंपळनेरचे शेतकरी राजेंद्र गाडेकर यांनी ही चंदनाची बाग फुलवली आहे. याआधी त्यांनी फळशेती करून पाहिली, मात्र पावसानं मारलेल्या दडीमुळे त्यात नुकसान झालं. त्यामुळे त्यांनी चंदनाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि बाग फुलवली. या बागेतून 13 वर्षांनंतर त्यांना 9 ते 10 कोटींचं उत्पादन मिळणार आहे. चंदन लागवडीला एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि इथून पुढे आता जास्त मला खर्च येणार नाही, कारण आता पाणी देण्याची जास्त गरज राहणार नाही. जर 13 वर्षांमध्ये आपण झाडांची कटिंग जर केली तर साधारण एका झाडापासून मला 25 ते 30 किलो गाभा अपेक्षित आहे. किमान मी 300 झाडं तोडली तरी मला 1 ते 8-10-12 कोटीपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. चंदनाच्या बागेसाठी गाडेकर यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे, त्यामुळे पाण्याची बचत व्हायला मदत होतीये. चंदन मी 10x10 वरती 10x12 वरती घेतलेले आणि चंदनाला एका वेळेस 2 लिटर पाण्याची आवश्यकता असते. मी माझ्या 30 एकर क्षेत्रामध्ये चंदनाची 12,000 झाडांची लागवड केलेली, परंतु चंदनाला 2 लिटरच ड्रीप बसवले. त्याच्यामध्ये होस्ट म्हणून जे सीताफळ आहे त्याला मी 4 लिटरचं ड्रीप, त्याच लाईनला 4 लिटरचं ड्रीप बसून पाणी दिलेले. कमी पाण्यातही चंदनाची शेती घेता येते, मात्र त्याची योग्य काळजी आणि सुरक्षा राखणं गरजेचं आहे. गाडेकर यांनी याची खबरदारी घेत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. सचिन अगरवाल, साम टीव्ही, अहमदनगर.